नमस्कार मित्रांनो मी शिवम पवार मित्रांनो बजाज फायनान्सचं जे ई एम आय कार्ड आहे ते तुम्ही आता घर बसल्या काढू शकता या कार्डचा उपयोग करून तुम्ही कोणतीही वस्तू ई एम आयवरती घेऊ शकता तुम्हाला नो कॉस्ट ई एम आयवरती सुद्धा वस्तू मिळतात तर हे कार्ड नक्की कशा पद्धतीने काढायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड प्रोसेस पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती आपला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवी व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो हे कार्ड काढण्यासाठी सर्वात पर्यंत तुम्हाला बजाज फायनान्स सर्व्हिच्या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या वेबसाईटवरती क्लिक करा वेबसाईटवरती इथे तुम्ही डायरेक्टली येणार आहात इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता गेट युअर इन्स्टा ई एम आय कार्ड फक्त तीन स्टेपमध्ये तुम्ही हे कार्ड काढू शकता यू कॅन हॅव ए कार्ड लिमिट ऑफ अप टू दोन लाख दोन लाखापर्यंतचं लिमिट तुम्हाला हे भेटू शकतं हे अशा पद्धतीने कार्ड असेल हे कार्ड फक्त डिजिटली असणार आहे हे फिजिकली कार्ड येणार नाही आता काय काय बेनिफिट्स आहेत शंभर टक्के डिजिटल प्रोसेस आहे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तुम्ही घर बसले आहे शंभर टक्के काढू शकता तीस सेकंड्समध्ये हे कार्ड अप्रूवल होतं म्हणजे तुम्ही तीस सेकंदामध्ये हे कार्ड तुम्हाला अप्रूव्ह होईल तिथून पुढे तुम्ही लगेच कुठेही वापरू शकता इन्स्टंट कार्ड ॲक्टिवेशन आहे लगेच कार्ड हे ॲक्टिवेटसुद्धा होतं आणि सुद्धा होतं एक मिलियनपेक्षा जास्त प्रोडक्ट तुम्ही नो कॉस्ट ई एम आयवरती घेऊ शकता भरपूर अशा वस्तू आहेत तुम्ही नो कॉस्टवरती घेऊ शकता अप टू ट्वेंटी फोर मंथ्स म्हणजेच ई एम आयचा जे कालावधी आहे तो चोवीस मंथपर्यंत अवेलेबल आहे आणि तीनशेपेक्षा जास्त लोकेशन सॉरी तीन हजारपेक्षा जास्त लोकेशन यांनी कवर केलेले आहेत जसं की विजय सेल्स आहे क्रोमा आहे रिलायन्स डिजिटल आहे बजाज इलेक्ट्रॉनिक्स असेल तसेच फ्लिपकार्ट ॲमेझॉन बजाज मॉल अशा प्रकारे कुठेही ऑनलाईन ऑफलाईन कुठेही तुम्ही कार्ड हे वापरू शकता जसे की तुम्हाला टी व्ही घ्यायचं असेल मोबाईल फोन रेफ्रिजरेटर ए सी फॅ कपडे असतील तसेच फर्निचर असेल मायक्रोवेव असेल अशा प्रकारे सोफा भरपूर ठिकाणी तुम्ही हे कार्ड वापरू शकता आता कार्ड काढण्यासाठी तुम्हाला ही फी आहे पाचशे तीस रुपये फी आहे जी एस टी धरून पाचशे तीस रुपये तुमचे इथे जाणार आहेत कार्ड काढण्यासाठी सर्वात पण तुम्हाला मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला गेट नाव वरती क्लिक करायचं आहे तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट होईल सबमिट झाल्यानंतर तुम्हाला आता इथे चार ऑप्शन येतील पहिलं आहे तुमचं इथे माहिती टाकायची आहे पहिलं फुल नेम टाकायचं आहे तुमच्या पॅन कार्डवरती जसं नाव असेल ते नाव पूर्णपणे टाकायचं आहे त्यानंतर पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ पॅन कार्डवरची जशी आहे तशी टाकायची आणि तुमचा जिथे तुम्ही राहता त्याचा पिनकोड तिथं टाकायचा आहे त्यानंतर तुम्ही एम्प्लॉय मेन टाइप काय आहे तुमचा सॅलरी डे आहात का सेल्फ एम्प्लॉय आहे तेच सिलेक्ट करायचे आणि जेंडर मेल फिमेल जे अदर जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आणि ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि ते मी टाकून घेतलेला आहे प्रोसीड केलंय प्रोसीड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता कॉंग्रेच्युलेशन इथे मला एक लाख पंचवीस हजाराची लिमिट मिळालेली आहे तर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त मिळू शकते किंवा ही सुद्धा मिळू शकते एक लाख पंचवीस हजार कॉन्ग्रॅच्युलेशनची लिमिट जी आहे ते आपल्याला आलेली आहे आपली फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे खाली तुम्हाला प्रोसिड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला केवायसी करायची आहे केवायसी करण्यासाठी तुम्हाला आधार नंबर इथे विचारेल तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा विचारला जाईल कॅपचा टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे प्रोसीड केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती जो आधार कार्डला मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावरती ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि खाली तुम्हाला शेअर कोड विचारेल तर शेअर कोड तुम्ही काहीही टाकू शकता तुमच्या मताने जे काही टाकायचं असेल ते तुम्ही इथे फक्त टाकून लक्षात ठेवायचं आहे तुमचा ई के तो शेअर कोड असणार आहे तर हे टाकून तुम्हाला सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर तुमचा फोटो ॲटोमॅटिकली येईल तुमचा ॲड्रेस असेल तुमची माहिती असेल हिथं ॲटोमॅटिकली दाखवली जाईल त्यानंतर तुम्हाला बरोबर आहे का हे चेक करायचं आणि कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केल्यानंतर आपली जी केवायसी आहे इथे सक्सेसफुली झालेली आहे तर आपली दुसरी स्टेप इथे कंप्लीट झालेली आहे तुम्हाला पाहू शकता एक लाख पंचवीस हजारचं इथे लिमिट मिळेल आणि इथे पासष्ट हजाराचं जे लोन लिमिट आहे फर्स्ट ट्रान्झॅक्शन तुमचं जे असणार आहे फर्स्ट तुम्ही टाईम कराल तर पासष्ट हजारापर्यंत तुम्ही कोणती वस्तू घेऊ शकता त्यानंतर इथे ई एम आय कार्डचे बेनिफिट्स वगैरे दिलेले आहेत आता आपल्याला पेमेंट करायचं आहे पाचशे तीस रुपयाचं पेमेंट आहे कार्डसाठी तर यू पी आय डेबिट कार्ड क्रेडिट कार्डने तुम्ही पे नाववरती क्लिक करून इथे पेमेंट करू शकता मी इथे यू पी आय सिलेक्ट करतो त्यानंतर तुम्हाला ही सिलेक्ट केल्यानंतर जे पाचशे तीस रुपयाचं पेमेंट आहे ते तुम्ही इथे करून घ्या पेमेंट झालेलं आहे पेमेंट झाल्यानंतर तुमचं पेमेंट सक्सेसफुली असा इथे मेसेज येणार आहे आता आपल्या दोन स्टेप इथे कम्प्लीट झालेले आहेत आता आपल्याला तिसरी स्टेप कम्प्लिटी करायची ती म्हणजे इथे व्ह्यू कार्डवरती क्लिक करून तुम्ही कार्ड पण पाहू शकता तिसरी स्टेप आहे मँडेट तर इथे व्हॉट इज ई मँडेट मँडेट म्हणजे काय असतं की तुम्ही एखादी वस्तू घेतली एखादी वस्तू घेतल्यानंतर तुमच्या बँकेच्या मधून जे पैसे कट होणार आहेत ते बँकेचं अकाउंट तुम्हाला द्यावं लागतं त्यासाठी ऍक्टिव्हेट नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे जे बँकेच्या अकाउंटमधून पैसे कट होणार आहेत म्हणजे एखादी वस्तू घेतल्यानंतर लक्षात ठेवा घेतल्यानंतर तुमच्या अकाउंटमधून कोणता अकाउंट तुम्हाला द्यायचं आहे एखादा कोणतंही अकाउंट तुम्ही देऊ शकता जे की तुम्ही वापरत नसाल किंवा कधीतरी वापरता अशा प्रकारे इथे त्याचा आय एफ सी कोड अकाउंट नंबर तुम्हाला टाकून सेव्हिंग आहे का ते टाकायचंय आणि इथे तुम्हाला तीन ऑप्शन मिळतील नेट बँकिंग त्यानंतर ओ आणि तिसरा कार्ड तर तुम्हाला डेबिट कार्ड वगैरे कोणताही ऑप्शन निवडू शकता मी ओ टी पी निवडलाय त्यानंतर जन्मतारीख टाकली आहे टर्म्स अँड कंडिशन ऍप्सकडून सबमिट केलेलं आहे तर इथे आपण ई मॅन्डेट करतोय मँडेट म्हणजे एखादी वस्तू तुम्ही घेतल्यानंतर तुमच्या अकाउंटमधून पैसे कट होणार जे ईएमआय असेल तो ईएमआय जो असणार आहे तो ईएमआय कट होणार आहे तर इथे आपण पाहू शकता इथे सगळी माहिती आलेली आहे टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करून सेंड ओ टी क्लिक केलेला आहे तुम्ही कोणता ऑप्शन सिलेक्ट करा त्यानुसार इथे तुम्हाला प्रोसेस येणार आहे मी ओटीपी ऑप्शन सिलेक्ट केल्यामुळे मला ही प्रोसेस आलेली आहे मी इथे ओटीपी टाकलाय आणि हा ओटीपी जो आहे तुम्ही व्हॅलिड करतोय ई e मँडेट पुन्हा एकदा सांगतो जे की तुमचा ईएमआय कट होणार आहे ते तुम्हाला बँक अकाउंट जे आहे ते इथे द्यायचं आहे तर पाहू शकता ओटीपी व्हॅलिडेट इथे सक्सेसफुली झालेला आहे आता डन करूया डन झालेले आपलं काय झालंय ई e मॅन्डेट सक्सेसफुली झालेले आहे कोणती बँक अकाउंट तुम्ही ऍड केलेले आहे हे ते दाखवेल त्यानंतर प्रोसिड आहे प्रोसीड झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं कार्ड आता अप्रुव्हल झालेलं आहे तुमचं पाहू शकता युअर इन्स्टंट ई एम आय कार्ड हॅज बिन ॲक्टिवेट सक्सेसफुली तुमचं लिमिटसुद्धा सुरू झालेलं आहे आता तुम्ही कोणते कुठेही हे कार्ड वापरू शकता स्टोअरमध्ये वापरू शकता किंवा ऑनलाईन सुद्धा वापरू शकता तर अशा प्रकारे हे कार्ड तुमचं तयार झालेलं आहे कार्ड तुम्ही हे डाउनलोडसुद्धा करू शकता त्यासाठी तुम्हाला ॲप जे आहे ते इन्स्टॉल करावं लागेल तर मोबाईलवरती तुम्ही ॲप स्टोअरमध्ये जा प्ले स्टोअरवरती गेल्यानंतर तुम्हाला बजाज फायनान्स ॲप इथे सर्च करा हे बजाज फायनान्स ॲप तुम्हाला इथे UPI पे लोन्स असं दिसेल हे तुम्ही इन्स्टॉल करायचंय इन्स्टॉल केल्यानंतर हे ॲप ओपन करायचंय ओपन केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे मागितला जाईल तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे तर आपण हे ओपन करूयात ओपन केल्यानंतर इथे मोबाईल नंबर विचारला जाईल मोबाईल नंबर टाका त्यानंतर सेंड ओ टी क्लिक करा इथे स्क्रीन माझी पूर्णपणे ब्लँक दिसते कारण की हे ॲप सिक्युअर असल्यामुळे माझी इथे स्क्रीन रेकॉर्डिंग होत नाहीये तर तुम्ही हे समजून घ्या इथे तुमचा मोबाईल नंबर टाका त्यानंतर जन्मतारीख इथे सिलेक्ट करा आणि सबमिट करा तुमचं इथे लॉग इन होईल लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन भेटेल जे की बजाज ई एम आय कार्डचा इथे ऑप्शन असेल तिथे जाऊन तुम्ही तुमचं कार्डसुद्धा पाहू शकता तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फक्त पाच मिनिटांमध्ये तुमचं कार्डसुद्धा इथे काढून मध्ये तुमचं ऍक्टिव्हेट झालंय का हे सुद्धा पाहू शकता आणि ते लगेच तुम्ही कुठेही वापरू शकता इथे फक्त स्क्रीन रेकॉर्डिंग होत नाही त्यामुळे मी हे प्रोसेस जे आहे ते इथे दाखवत नाहीये कारण की हे ॲप सिक्युअर आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र